नमस्कार मित्रांनो, मी रोहन, आपण पाहतात शेती संगोपन युट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बापू केसकर यांचे एन के बोर गोड फार्म याबद्दलची माहिती घेणार आहोत। आमच्या यांच्या फार्म मध्ये जे काही आफ्रिकन बोरचे जे काही प्राणी आहेत, त्यांचं दिवसभर फीड मॅनेजमेंट असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, वॅक्सिनेशन, त्याचं जे काही मॅनेजमेंट आहे ते कशाप्रकारे होतं, तसेच यांना या शेळीपालनातून वार्षिक उत्पन्न किती आहे, त्यासाठी त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आल्यात, किंवा आजपर्यंत जो काय त्यांचा जीवन प्रवास आहे, ज्यांची यशोगाथ आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या शेती संगोपन या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, तसेच सबस्क्राईब बटन तुम्ही घंटा बटन दाबा। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? मी बापू दिलीप केसकर, राहणार राजाळे तालुका पलटण। पाठीमागल्या 9 ते 10 वर्षापासून यांचे बोर गोड फार्म या नावाने आपला फार्म सुरू आहे। त्याच्यामध्ये काही आफ्रिकन बोर आणि काही नारे सुवर्णाच्या मेंढ्या। ज्यावेळेस तुम्ही 10 वर्षापूर्वी सुरुवात केली होती शेळी पालनाला, त्यावेळेस तुमच्याकडे एकूण किती प्राणी होते? आपले मॅन्युअली घरगुती खेळांना काही क्रॉस करून बोट चालणार अशी सुरुवात झाली आहे। नंतर जशी गरज पडेल, जसे आपल्याकडे पैसे येतील, असे ॲनिमलची खरेदी केली। काम सुरू केल्याच्या नंतर 5 ते 6 वर्षांनी सामान्य स्वरूपात होतं। आता हे जे आपण पाठीमागे शेड बघतोय, खूप छान असे शेड आहे, की त्या शेडच्या मधोमध तुमचं चिंचचे 2-3 झाड आहेत, जेणेकरून त्याची सावली शेडवर पडली पाहिजे, शेड नेहमी हा थंड राहतो तुमचा। तर हा शेड आहे जो काय स्ट्रक्चर, तर तुम्हाला एकूण किती खर्च आला होता? आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे बऱ्याचशा प्रकारचं वरच जे शेताचं काम त्या चिंचच्या झाडांनी केलेलं आहे, कमी खर्च आला। 1 लाखामध्ये आपल्या पूर्ण शेड उभं राहिलं। त्याच्यामध्ये सर्वात जास्त खर्च हा खाली फाउंडेशनला झाला, कोबा करायचं योगा करण्यासाठी। वरचा तर 20-25 हजार रुपये शेड आहे। ठीक आहे। तुमच्या फार्म मध्ये जे काय आफ्रिकन बोरचे शेळ आहे, जे काय बोकड आहेत, जे काय लंपिल्ल आहेत, तर यांचं तुमचं दिवसभर नियोजन काय असतं, की उठल्यापासून संध्याकाळपर्यंत? सकाळचा त्यांना सुका चारा दिला जातो, कडबापुटी। त्यानंतर 12-12:30 त्यांना पुट्टी दिली जाते। पुट्टीमध्ये स्मार्ट नेपियर, रेड नेपियर आणि दशरथ तशाच प्रकारची पुष्टी करून संध्याकाळी दिली असेल। दिवसातून 3 वेगवेगळ्या प्रकारचे चारे दिले जातात आणि एकदा खुराक दिला जातो। खुराकामध्ये मोस्टली आपण मकादाणे शेळ्यांसाठी, पिल्लांसाठी मकादाणे आणि आतापर्यंत तुमच्या अनुभवानुसार, जसे मी पण आज पण ऐकले की सगळ्यात जास्त वाढ आहे त्या आफ्रिकन बोरे जातील, म्हणजेच की 150-200-250 ग्राम पर्यंत प्रतिदिन म्हणजे पर डेला वाढ आहे, तर हे खरं आहे का? हो, नक्कीच। पण याच्यातला आपण वर्ल्ड वाईज अभ्यास केला पाहिजे। म्हणजे माझ्याकडे जे तांबडं पांढरं दिसणारं ब्रीड आहे, ते मुळातच बोर म्हणत केलं। कदाचित आपण शेळीपालक ह्याच्याबद्दल थोडस अभ्यास नाही। आपण तसं 350 ग्राम पर्यंत वर्ल्ड वाईज रेकॉर्ड ब्रेक आहे। जगात सर्वात जास्त देशांमध्ये सांभाळलं जाणारं ब्रीड आहे। नक्कीच जे गुगलवरती असणारे रिसर्च आहे, आपले नाहीत, तुमचे नाहीत, माझे नाहीत, ते प्रत्येक देशाचे वेगवेगळे आहे। सरासरी 250 ते 350 ग्राम त्यांची वजन वाढ आहे। आपल्याकडे जे काही लहान बोकड आहेत, त्यांची वाढ कशी होती? माझ्या आपल्या फार्मचा जर विचार केला, 150 ते 250 ग्राम पर्यंत चांगली पिल्ल, 250 ग्राम पर्यंत वजन वाढ मिळते। तुमच्या शेळीपालनामध्ये आजपर्यंत तुमच्या प्राण्यांना कोणत्या आजारावर जाईल का, किंवा त्यावर तुम्ही कोणत्या प्रकारचे उपाय केले? आजार हे कॉमन गोष्ट आहे, तर शेळ्या मेंढ्यांना होणार ते आजार निश्चितच बोरला पण होणार। पण एक गोष्ट साधी सांगतो की ज्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती, इम्युनिटी ज्याला म्हणतो आपण, एक तर हेल्दी शेळ्या असतात, हेल्दी शेळ्या असल्यामुळे त्यांना इम्युनिटी स्टॉल फिडिंग मध्ये चांगली आहे। जर एखादा नवीन शेळीपालक किंवा नवीन एखादा सध्या असं आहे की शिक्षण भरपूर झालंय पण बेरोजगार आहे, जॉब वगैरे नाही, किंवा कुठं 4 रुपये पैसे कमवण्याची सध्या म्हणजे त्याच्याकडं साधन नाहीये, तर अशा व्यक्तीने जर सुरुवात करायची असेल आणि त्यांना जर आफ्रिकन बोर हे ब्रीड निवडलं, तर त्याला ते जमेल का? नक्कीच जमेल। त्या व्यवसायामध्ये फक्त आपल्याला पेशन्स पाहिजे आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट थोडस विकायचं नॉलेज पाहिजे, मार्केटिंग पण जमलं पाहिजे। मला जर विकता जमलं ना, प्रत्येक गोष्ट सांभाळायला पण जमेल, त्याच्यावरती ठेवायला पण। आज आपण शासंक एकच आहे फक्त आफ्रिकन बोर बद्दल, किती विकायचं कुठं? बरोबर, सर्वांना एकच प्रश्न असतो की एवढं महाग ब्रीड आपण सिलेक्ट करतोय पण विकायचं कुठं, त्याची गुणवत्ता, हे सगळं बाजूला। पहिला प्रश्न येतो की ते विकायचं कुठं, आपण मार्केटिंग प्रश्न। तर मी 10 वर्षापासून विकतोय, मी तर पाठीमागल्या 30 वर्षापासून विकतोय, आम्ही कुठं विकतो, माझ्यासारखे हजारो शेतकरी ते
तुम्ही जर ही गोष्ट मान्य केली की आम्ही विकतोय तर तुम्हीही ती मान्य करचाल, तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करता. विकायला जमलं तर नक्की कोणत्या व्यवसायात जमलं पाहिजे. आता आपल्या फार्म मध्ये जे काही विक्री होते ते कशा स्वरूपाने होते? आपल्याकडे सर्वात जास्त विक्री किंवा लोकांपर्यंत पोहोचतो आपण ते युट्यूब आपल्यासारखे जे चॅनल आहेत त्यांच्या मार्फत आपण चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचतो. खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला विक्रीचा, म्हणजे कोणत्याही मार्केटवर मला विजेडीची गरज पडलेली नाही. आपल्याकडे हायेस्ट म्हणजे कि जी वेट गेन म्हणतो आपण, तर मॅक्झिमम किती वजनापर्यंत आपल्याकडे प्राणी तुम्ही तयार केले? आपल्याकडे 110-115 पर्यंत पूर्ण वाढलेले बोकड होते. जसं की आता हा पाहू शकतो आपण, साधारण 95 किलोचा बोकड आहे. 2.5 वर्षाचा बोकड त्याच्यापेक्षा ही खूप चांगली पिल्लं आहेत, डेव्हलप होऊ शकतात. जसं की 20-25 दिवसाचा पिल्लं आहे, 12-13 किलो हिमालय आहे, साधारण 3-4 महिन्याची. शिळे गाभण असतं त्या गाभण काळामध्ये जेव्हा तुम्ही खोराक चांगला आधी त्याला खाद चांगलं भेटेल तर होणाऱ्या काळामध्ये पण चांगली वाढ होणार आहे. बरोबर. पण गर्भाची जी 70% वाढ आहे ती मोस्टली 3.5 महिन्यानंतर होते. म्हणजे त्याच्या आधी जास्त खर्च करून त्याच्या गोष्टीवरती तो खर्च होणार आहे. म्हणजे फक्त 3 महिन्यापासून पुढे जर खर्च केला तर तो आपल्याला थोडा काहीतरी फायदा देऊन जाणार आहे. त्याच्या आतमध्ये एक्स्ट्रा फीड देणं तसं ते पण चांगलं शेळीच्या हेल्थच्या दृष्टीने. सर्वात महत्वाचा प्रश्न राहिला की तुमचं हे जे एवढं तुमचं व्यवसाय चालू आहे, तुमचं जे आणखी बोरगॉट फॉर्म चालतंय, याचा वार्षिक ऑर्डर किती, तुमचं उत्पन्न किती आहे? सरासरी विक्री आपली 12-15 लाखाच्या आसपास होते. निव्वळ नफा म्हणतात 7-8 आहे. एकूण किती प्राण्यामध्ये? 40 शेळ्या आहेत पिल्ले देणारे. ठीक आहे. नवीन शेळी पार्कला तुम्ही कोणता सल्ला देऊ शकता की जर तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टीवर कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे? तर नवीन शेळी पार्कांच्या संपर्कात मी रोज असतो. मला एक गोष्ट तिथे पार्कने जाणवते की प्लॅनिंग करताना आपण पुढल्या 1-1.5 वर्षाचं 2 वर्षाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आपण ठराविक रक्कम घेऊन शेळी पालन सुरू करणार. समजा आपण 1 लाख रुपये घेऊन शेळी पालन चालू करतो तर त्यातलं बरेचसे नवीन शेळी पालक 50,000 हे शेडवरती खर्च करतात. 50,000 हे शेळी आणि तिथून पुढे लागणारा खर्च हे जर गणित कधी मांडलं जात आपल्याला त्या 50,000 आलेल्या 10 शेळ्यांचा सांभाळायला आपल्याला महिन्यात 1,000 रुपये खर्च होणार आहे. तुमचा चारा स्वतःचा असला तरी निसर्ग आहे, कधी जास्त पाण्याने चारा जाऊ शकतो कधी कमी पाण्याने चारा जाऊ शकतो. एमर्जन्सी तुम्हाला विकत घ्यायला तुमच्याकडे बांधावं पाहिजे. मी हेच सजेशन करेल की तुम्ही 1 लाखाची शेळी घेतल्या तर 1 लाख रुपये तुमच्याकडे शिल्लक असले पाहिजे ते वर्षासाठी तुम्हाला पुरते. सरांनी खूप चांगला मुद्दा म्हणला की आपल्याकडे शेळीपर्यंत सुरुवात करत असाल तर सुरुवातीला आपण सर्व भांडवल जर गुंतून बसलो तर कारण का आपलं उत्पन्न भेटणं शेळी पालनाचं. काही शेळ्या आपण घेतल्या तरी पण तिथून पुढे त्यांची करडं होणार, तिथून पुढे करड्यांची वाढ होणार, म्हणजे कमीत कमी आपल्या 6 ते 6 महिने 1 वर्ष आपला काल जाणार आहे. मग त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न भेटणार नाही. त्याचा आपल्याला खर्च काय थोडा प्रशिल्लक पैसे असणे गरजेचं आहे. अशा वेळेस काय होत, समजा मी 2 महिने असं समजून चाललं की माझ्याकडे 2 महिने पुरेल एवढं भांडवल आहे आणि त्या 2 महिन्यामध्ये मी 20,000 रुपये खर्च करून शेळी पालन व्यवस्थित सांभाळलं, त्याचे चांगले केली व्यवस्थित लकीली पुढल्या महिन्यामध्ये माझ्याकडे तेवढं पुरेसं भांडवल नव्हतं. मी त्यांना पुरेसं खड्डे दिलं नाही, त्रास दिला. मी पाठीमागं 2 महिने खर्च केले जे तुमचे वजन वाढले होते ते त्या महिन्यामध्ये जिंकले. म्हणजे 6 महिन्यातलं सोडून द्या, पाठीमागल्या 2 महिन्यात कष्ट तुमचं कष्ट वाया. हे सायकल, हे सातत्य, ही एक गुरु केली आहे. तुमच्याकडे ते सातत्य पाहिजे. चाऱ्याबद्दल सांगेल, पुढच्या 3 महिन्याचं प्लॅनिंग आपल्याकडे पाहिजे. आज समजा जुलै चाललाय तर माझ्या सप्टेंबरमध्ये मी कोणता चारा वापरणार त्याची प्लॅनिंग आतापासून पाहिजे. अगदी कितीही पाऊस पडला माझ्याकडे, म्हणजे रोज पाऊस पडला तरी 3 महिने पुरेल एवढं कष्ट मुलगा. त्या 3 महिन्याच्या पुढे मी काय वापरणार आहे त्याची प्लॅनिंग आता पाहिजे. चाऱ्याबद्दल भांडवल हे 1 वर्षाचं पाहिजे. 1 वर्ष काही कशाची गरज नसताना मी शेळी पालन सांभाळू शकतो. मग तुम्हाला तिथून थोडं इन्कम चालू विक्री करणार आहे तुम्ही पैसे मागतो. ठीक आहे. तुम्ही आम्हाला शेळी पालनाबद्दल त्यात विषयी म्हणजे आफ्रिकन बोर शेळी पालनाबद्दल जे काही माहिती दिली त्याबद्दल शेती संगोपन यूट्यूब चॅनल मार्फत तुमचे आभार आहेत. असे तुमची प्रगती होत जाओ, तुमची वाटचाल होत जाओ. पुन्हा आपण भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.